वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो, संघर्ष करत होतो, तो गेळे येथील कबुलातदार गावकार जमीन प्रश्न खऱ्या अर्थानं सुटलाय. 25 वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतोय, तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळे. त्यामुळे आपले आशीर्वाद हे सदैव महायुतीच्या पाठीशी ठेवा, असं आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलंय. आदरणीय मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन देवेंद्रजी ज्यावेळेला होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने या विषयाला सुरुवात झाली. चंद्रकांत दादांनी त्याला त्या दिशेने नेण्याचं काम केलं आणि हे करत असताना आदरणीय शिक्षण मंत्री दीपकभाई आणि मला स्वतःला सांगायला आनंद होतो की ह्या सगळ्या विषयामध्ये पॉझिटिवली विचार जर कोणी केला असेल तर एवढ्या वर्षामध्ये महाविकास आघाडीने कधीच केला नाही, महायुतीच्याच मंडळीने केला हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे महायुतीचं सरकार जे आहे हे सामान्य माणसांचं सरकार आहे. अधिकारी वर्ग, मी कोणावरती टीका करणार नाही, परंतु अधिकारी वर्गांचं काम आहे की ते कसं होणार नाही आणि महायुतीच्या आम्हा सर्वांचं काम आहे की ते कसं झालं पाहिजे. आणि म्हणून हा पॉझिटिव्ह अप्रोच महायुतीचा होता आणि म्हणून हे काम झालं. 2.5 वर्षाचा तो काळ महाविकास आघाडीचा काळ आठवा. त्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सर्व योजना बंद करण्याचं काम यांनी केलं होतं आणि हा सगळ्या योजना पूर्णच्या पूर्ण ताकदीने जर कोणी सुरू केल्या असतील तर त्या महायुतीच्या काळामध्ये सुरू झाल्यात हे आपण सर्वांनी लक्षात घे. आणि आजचा हा सुवर्ण दिवस जो आहे त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. या व्यासपीठावरील सर्वजण आणि माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ बघाव, 25 वर्षानंतर हा जो दिवस तुम्ही आम्ही सर्वजण पाहतात हा दिवस फक्त ना फक्त महायुतीच्या सरकारमुळे पाहताय हेच फक्त आपण लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आपल्याला जे मिळालंय त्याचा आपण अनेकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करणं पण गरजेचं आहे. असे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न जे आहेत कदाचित प्रलंबित असू शकतील, परंतु या प्रलंबित प्रश्नांना मार्ग दाखवण्याचं काम कोण करू शकतं तर ते फक्त ना फक्त शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वातलं सरकार करू शकतं हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.